रात्रभर इंटरनेटवर चेक केले की असं कोणी आपली जी पुस्तकं जी शालेय अभ्यासक्रमात नसतात ज्याला आपण अवांतर वाचन असं म्हणतो, श्यामची आई म्हणा, अच्युत गोडबोलेंची पुस्तकं, इंग्रजीतली रिच डॅड पुअर डॅड, खूप खूप छान पुस्तक आहे. तर कोणीच करत नाही आहे की आपण पुस्तक विकत घेतो पण वाचत नाही, असं लोकांचं होतं की नाही? म्हणजे कितीतरी मित्र आहेत जे पुस्तकं घेतात पण वाचत नाही आणि मग ते कुठेतरी कपाटात धूळ खात पडत असतं वर्षानुवर्ष. तर मला कळलं की पुस्तक आणि वाचन हे काय एकच नाही आहे, हे म्हणजे घरात डंबेल्स असणं आणि डंबेल उचलणं यात फरक आहे, किंवा दोरीच्या उड्या घरात असतात पण मारतं कोण उड्या. तर मला कळलं की मला जर वाचण्याचं वेड आहे तर मला माझ्या मित्रांमध्ये वाचतं करायचं, त्यांना वाचायला लावायचंय, तर मी काय करू शकतो ह्याच्यात, की 20 मिनिटाची समरी बनवून निदान समरी तरी वाचा आणि मग आवडलं तर पुस्तक वाचा. पण करायचं कसं? एक CA ज्याला IT चा गंध नाही, ज्याला वेबसाईट बनवता येत नाही, मोबाईल ॲप बनवता येत नाही, मला जावाचा फुलफॉर्म पण माहिती नव्हता, नंतर कळलं की जावाचा कुठला फुलफॉर्म नाही आहे, तोच स्वतः एक फुलफॉर्म आहे, तर काय करायचं? तर पुन्हा ते वाक्य आठवलं, व्हेनएवर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, जेव्हा तू आयुष्यात अडकतो रीड रँडम. आणि मी एक पुस्तक वाचलं, अनपोस्टेड लेटर. TT रंगराजन हे भारताचे खूप मोठे स्पिरिच्युअल गुरु आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिले. त्यात म्हटलंय की तुमच्याकडे काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही त्याच्याबद्दल कसं काय करता आणि पुढे जाता हे महत्त्वाचं आहे. आणि मी एक्झॅक्टली उलटा विचार करत होतो की मला माझ्याकडे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री नाही आहे किंवा मला कोडिंग येत नाही, ह्याचा विचार न करता माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे व्हॉट्सॲप आहे आणि मी व्हॉट्सॲपवरनं सुरू करू शकतो. आणि ह्यावेळा माझ्या विचारसरणीत बदल घडलेले, कारण मी बरेच ऑटोबायोग्राफीज म्हणजे आत्मचरित्र वाचलेले, मोठे मोठे महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अब्दुल कलाम, मदर टेरेसा. आणि मला कळलं की का मी 3 वेळा स्टार्टअप्समध्ये फेल झालो. असं नव्हतं की ते आयडियाज चांगले नव्हते, का मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली, का मी मेहनत केली नाही, ह्यातलं कुठलंच कारण नव्हतं. कारण एकच होतं, मी प्रश्न स्वतःला जो विचारला तो की ह्यात मला काय मिळणार, माझं प्रॉफिट, माझं बँक बॅलन्स, माझं प्रोग्रेस, माझं करिअर, माझे सगळं वेल्थ. आणि ही लोकं पैसा सोडून बाकी सगळं बोलतायत. आणि मग माझ्या विचारसरणीत बदल घडला की व्हॉट्स इन इट फॉर मी कडून व्हॉट कॅन आय गिव्ह, मला काय मिळणार याच्या मी काय देऊ शकतो. आणि अचानक सगळं बदललं, मला वाटलं की व्हॉट्सअपवर मी सगळ्यांना फ्रीली देऊ शकतो, मला परत काही नको याच्यात. आणि अब्दुल कलाम त्या 2015 ऑगस्ट त्या आसपास त्यांचं निधन झालेलं, सो त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांचं अग्निपंख विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक वाचलं, त्याचा छान 20 मिनिटाचा सारांश बनवला आणि तो 10 मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवला आणि सांगितलं की प्लीज वाचा, आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा, माझा व्हॉट्सअप नंबर द्या. एका आठवड्यात मला 1000 लोकांची रिक्वेस्ट आली व्हॉट्सॲपवर, ज्यांना मी ओळखत नव्हतो, हे खूप छान आयडिया आहे, मला तुमचे समरीज वाचायला आवडेल, कारण आम्हालाही वेळ मिळत नाही पुस्तकं वाचायला. आणि मला एक कॉन्फिडन्स आला आणि त्याला मी नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड. आणि सगळ्यांना प्रॉमिस केलं की दर बुधवारी तुम्हाला एका नवीन पुस्तकाचं सारांश, शक्यतो बेस्ट सेलर पुस्तक जे गाजलेलं आहे त्याचं सारांश तुम्हाला दर बुधवारी मिळणार. आणि त्या दिवसापासून आज 5 वर्ष असा एकही बुधवार गेला नाही आहे मी एका पुस्तकाचा सारांश लोकांना नाही दिला आहे.